नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर शेतीविषयी माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटनला दाबून. तर आजचा आपला विषय आहे की लिंबुनीला लिंबू हे कशाप्रकारे जास्तीत जास्त लागतील, तर हा विषय आज आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळेस असं काही होतं की लिंबुनी खूप मोठी होती, 5 वर्षाची 10 वर्षाची होती, परंतु तिला काही लिंबू लागतच नाही, कुडमुडं एखादं अर्ध लिंबू लागतं. तर आपण पाहूया की या अशा प्रकारे भरपूर लिंबू लागण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तिला खत वापरायचं आहे किंवा पाण्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंबुनीला पाण्याचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. तर आपण ज्या प्रकारे मोसंबीला किंवा संत्र्याला ताण देतो त्याप्रकारे आपल्याला दिवाळीच्या वेळेस तिला ताण द्यायचं आहे, मृगबहाराच्या वेळेससुद्धा ताण द्यायचं आहे, म्हणजे तिला सुकून द्यायचं आहे, थोडं पाणी कमी द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी द्यायला सुरुवात करायची आहे. तरी जर आपली लिंबुनीला जर लिंबू लागत नसेल असं करूनही, तर आपल्याला काय करायचं आहे की शेणखताचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आपण लिंबुनीला जास्तीत जास्त तिच्या बुडाला शेणखत टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल की लिंबुनीला खत हे भरपूर प्रमाणात मिळेल आणि तिला जी काही फळधारणा आहे, फुलधारणा आहे, ती भरपूर प्रमाणात होईल. तर आपण जर अशा प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो. तर आपण नक्कीच असा उपयोग एकदा करून पहा. गावरान खत आपण वापरत आहे, शेणखत. आणि जर आपल्याजवळ जर रासायनिक खत असेल तर आपण DAP एका झाडाला 1 अर्धा किलो टाकू शकता. त्यामुळे नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळेल आणि आपले लिंबुनीचे लिंबू हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपल्या या लिंबू लागलेले आहेत. तसं तर मी काही दुसऱ्या खताचा वापर केलेला नाही, मी फक्त गावरान खताचा वापर केलेला आहे. त्यामुळे पाहू शकतो की या लिंबुनीला खूप चांगल्या प्रकारचे लिंबू लागलेले आहेत आणि पाण्याचं नियोजन ही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. हे आपलं घर आहे, अशा प्रकारचं हे घरासमोरची आपली लिंबुनी आहे आणि या लिंबुनीला लिंबू लागत नव्हते बरेच 5-6 वर्ष झाली लावून. आणि आम्ही खताचा वापर केल्यामुळे लिंबुनीला भरपूर प्रमाणात लिंबू लागले. आपल्या जर लिंबुनीला लिंबू नसेल लागत तर आपण नक्कीच अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, इतर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला